कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका बसला तो अमेरिकेला. एकीकडे कोरोनाचं संकट होतं तर दुसरीकडे त्याच काळात राष्ट्राध्यक्षीय निवडणुका पार पडल्या. जो बायडन यांनी बाजी मारली खरी, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी सहजासहजी हारही मानली नाही. 20 जानेवारीला जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. या दिवसाला इनॉग्रेशन डे असं म्हणतात. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ते जानेवारीमध्ये हा शपथविधी होईपर्यंत एक असा काळ असतो ज्यात सत्ता हस्तांतरित करायची असते. पण ट्रम्प यांनी ही प्रक्रिया तितकी सोपी होऊ दिली नाही. असं नेमकं काय घडलं की ट्रम्प यांनी बायडन यांच्यासमोर इतके अडथळे निर्माण केले, आणि मुळात हे सत्ता हस्तांतरण म्हणजे नेमकं काय असतं, याचबद्दल बोलूया आजच्या सोपी गोष्टमध्ये. निवडणुकीचे निकाल जसे हाती आले तसे ते स्वीकारायला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नकार दिला. पोस्टानं झालेल्या मतदानात अफरातफर झाली आहे असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यातल्या निकालांना थेट कोर्टात आव्हान दिलं. इतकंच नाही तर अमेरिकन संसद भरते त्या कॅपिटल हिल इमारतीवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला आणि हिंसाचारही त्यातून उफाळला. आता तुम्हाला वाटलं असेल त्यामुळेच जो बायडन यांच्या शपथविधीला इतका उशीर झाला का, म्हणजे 14 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर बरोबर 65 दिवसांनी जो बायडन अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेत आहेत. ट्रम्प यांनी अडथळे जरूर निर्माण केले, पण मुळातच अमेरिकन घटनेनुसार सत्ता हस्तांतरणाची एक जटिल प्रक्रिया असते आणि ती पार पाडण्यासाठी एकेकाळी नोव्हेंबर ते मार्च म्हणजे 4 महिने इतका वेळ लागत होता. आता हा वेळ कमी करून 2.5 महिन्यांवर आणण्यात आलाय. पण सत्ता हस्तांतरण इतकं वेळखाऊ का आहे? सध्या ज्या सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे ती 1963 अध्यक्षीय सत्ता हस्तांतरणाच्या कायद्यानुसार सुरू आहे, आणि यात निवडणुकीचे उमेदवार ठरण्यापासून ते नवीन अध्यक्षाचा शपथविधी इथपर्यंतचा सगळा प्रवास नमूद करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 14 नोव्हेंबरला टीव्हीवर आलेले निकाल म्हणजे फक्त कौल असतात. अमेरिकेत मतमोजणी प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होते जेव्हा प्रत्येक राज्य मतमोजणीनंतर मिळालेली एकूण मतसंख्या सर्टिफाय म्हणजे प्रमाणित करतं. म्हणजे आपण टीव्हीवर पाहिलेले कल किंवा प्रोजेक्शन्स पुढे डिसेंबर महिन्यापर्यंत निश्चित होत असतात. या प्रक्रियेला अर्थातच वेळ लागतो, पण तोपर्यंत निवडणूक कोणी जिंकली आहे हे कलांवरून स्पष्ट झालेलं असतं आणि उमेदवार ते मान्यही करतात. आता अमेरिकन निवड प्रक्रियेप्रमाणे मतदार मतं देतात ते त्या त्या राज्यातल्या खासदारांसाठी, आणि हे खासदार पुढे जाऊन राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करत असतात. प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या आधारे खासदारांची ही संख्या ठरवून देण्यात आली आहे, ज्याला आपण इलेक्टोरल वोट्स म्हणतो. निवडून आलेल्या खासदारांचं मिळून इलेक्टोरल कॉलेज बनतं आणि त्यांची पहिली बैठक डिसेंबर महिन्यात होते, जिथे हे खासदार अध्यक्षपदासाठी आपलं मतदान करतात. डेमोक्रॅटिक खासदार आपल्याच उमेदवाराला आणि रिपब्लिकन खासदारही आपल्याच उमेदवाराला मत देणार हे इथे गृहीत धरलेलं असतं. पण यालाही वेळ लागतो आणि ही प्रक्रिया डिसेंबरमध्येच होते. आता प्लम बुक म्हणजेच व्हाईट हाऊस आणि कॅपिटॉल हिलमध्ये काम करणाऱ्या साधारण 9000 प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक यादी. प्रत्येक राष्ट्राध्यक्ष आपल्याच पसंतीच्या लोकांची निवड यासाठी करणार हे स्वाभाविक आहे. आपल्याकडे सुद्धा मंत्री बदलले की IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या होतातच की. तेव्हा नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट इलेक्ट आपल्या अधिकाऱ्यांची निवड या मधल्या काळात करतात. मग त्यांचं प्रशिक्षण सुद्धा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतं आणि या काळात मावळता राष्ट्राध्यक्ष आपल्या जुन्या स्टाफ बरोबरच काम करत असतो. या सगळ्या गोष्टींमुळे सत्ता हस्तांतरणाचा कालावधी हा महत्वाचा ठरतो. पण जर मावळत्या राष्ट्राध्यक्षाने पराभवच मान्य केला नाही तर हस्तांतरण सुरू होणार कसं? त्यामुळे यंदा ही प्रक्रिया सुरू व्हायला मुळातच 15 दिवस उशीर झालाय. आता ट्रम्प शपथविधीला हजर राहणारही नाहीयेत, म्हणजे ते शांततापूर्ण हस्तांतरण असणार नाहीच आहे. पण अमेरिकन इतिहासात अशी अनेक हस्तांतरणं यापूर्वी सुद्धा गाजलेली आहेत. 1932 हर्बर्ट हुबर यांनी फ्रँकलिन रुझवेल्ट यांना सत्ता देण्यासाठी तब्बल 4 महिन्यांचा वेळ घेतला. अमेरिकेत तेव्हा ग्रेट डिप्रेशन म्हणजे मंदीचा काळ होता आणि त्यावरून दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. अखेर झालेल्या उशिरामुळे हस्तांतरण कायदा जो आत्ताचा आहे तो अस्तित्वात आलाय आणि ही प्रक्रिया 65 दिवसात संपवण्याचे निर्बंध नेत्यांवर आले. 2000 निवडणुकीत सुद्धा फ्लोरिडा राज्यातला निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता आणि त्यांनी बुश यांच्या बाजूने कौल दिल्यावरच अल गोर यांचा निवडणुकीतला पराभव निश्चित झाला आणि जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष सुद्धा झाले. आत्ताचं हस्तांतरणही नाट्यमयच असणार आहे,
कारण डोनाल्ड ट्रम्प शपथविधीला म्हणजे इनॉग्रेशन डेला हजर राहणार नाहीयेत. शिवाय मावळत्या राष्ट्राध्यक्षानं नवीन राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाला व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करण्याचा एक समारंभ होतो, त्यासाठी ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया तयार नाहीयेत. शिवाय राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये ट्रम्प समर्थक कॅपिटलसारखा हल्ला घडवून आणतील का ही भीती आहेच, आणि म्हणूनच वॉशिंग्टनला सध्या लष्करी छावणीचं रूप आलंय. तर हे होतं अमेरिकन हस्तांतरणाविषयी, आणि याविषयीच्या अपडेट्ससाठी BBC मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.